रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची स्टोरी ही फार जबरदस्त प्रत्येकाची एक इच्छा होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी, जी खरी स्टोरी ही तुमच्यापर्यंत मला पोहोचवायची तुम्ही तांब्याचा विष्णू बाळा हा मराठी चित्रपट पाहिला असेल किंवा बाबासाहेब देशमुख यांच्या पोवाड्यातून त्याचा आधी वर्णन झालं होतं तांब्याचा विष्णू बाळा हा नेमका काय प्रकार आहे आणि ख कसा असतं खरं बोललं की साख्या यायला राग येतो पण त्यातली त्यात जी खरी माहिती आहे ना की तुमच्यापर्यंत पोहोचवणार शंभर टक्के ह्या माध्यमातून प्रयत्न राहील आणि विष्णूवाळा पाटील काय होते हे पण तुम्हाला समजून येईल पहिल्यांदा ह्या स्टोरीचा मागोवा घेत असताना त्या जे गाव आहे तांबो हे तांबो गाव दक्षिण सातारा कराड आता कराड कुठे आहे का पुण्याहून निघालं की सातारा सातारा निघाले कोल्हापूर रोडला मध्ये कराड लागतं ही जी गाव आहे ही तीन बाजूनी पाण्याने निवडलेली आहे एका बाजूनी एक जमीन आहे किंवा जंगल आहे तिथं स्वतंत्रपूर्व काळापासून अगदी क्रांतिकारक लोकांना पंढरी सांभलं जायचं म्हणजे कसं किल्ला अशी जागा पण तिथं वाघ जंगली शॉपद ही बी असायची साप बी बऱ्याच प्रकारचं तीन बाजूने पाणी पाण्याने वडलेलं गाव कोयना नदी तिथं काही इंग्रजांना आपले क्रांतिकार सापडत नव्हती ही त्या गावाच्या आधीची ओळख स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीसला मिळालं पण बारा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस संपूर्ण गावाने विचार करून एका व्यक्तीला सरपंच बनवलं गावचं त्या व्यक्तीचं नाव आहे अण्णा बाळा पाटील म्हणजे विष्णूबाळा पाटील यांचे थोरले बंधू हा दोघांची जोड अशी बा बाबाजी की एकाला हाणलं एकाला काठा मोडला की दुसऱ्याला रग लागावा इतकं प्रेम जे आजकाल कमी झाले हाय अजून आमच्या गावात सुद्धा काही भाऊ भाऊ आशिष की अजून घर फुटलं नाही त्यांचं किती राजकारणी कान भरलं त्यांनी डोक्यात घेतलं नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोरला दाखट्या लावजावं बोलतो आव दाखटा थोरल्या लावाजावं बोलतो पण ही कुटुंब बोटामोजणीत की प्रत्येक गावात आहेत भाऊ भावाचा वैरी भाऊबावाचा कार्यक्रम करायला लागला आहे आजकाल ही परिस्थिती सत्य हे जे तांबो आहे ह्या तांब्या गावामध्ये ही जी दोघं भाऊ आहे ह्यांना पहिली गोष्ट कुस्तीचा लेनात तांबड्या मातीत खेळलेलं पैलवान गावरान गायचं दूध म्हशीचं दूध आणि आप आपल्याकडं आलेल्या ताकती आणि पाटील कुटुंब गावातलं मोठा त्यांचं त्यावेळेस ते तीस चाळीस गाराचा वाडा आणि काय कुणाचा विषय नाही ता त्या गावातली तांब्यातली अजून आडनावं तुम्हाला सांगतो म्हणजे कुठल्या कुठले लोक राहत्या लक्षात येईन तुम्हाला पाटील तर आहेच पण तारेत साठेत खडंगेत कुंभारेत शिंदेत मुलानी अशा प्रकारचे सगळे गुन्हेगुन त्यांनी चाललं होतं सगळं अण्णाबाळा पाटली यांना सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर सत्तेचाळीसा स्वातंत्र्य मिळालं आता स्वातंत्र्य मिळल्यानंतर यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री झाले आणि त्यांचे आणि तो काळ आहे की आता जेवढी माणसं आहेत त्यापेक्षा पन्नास टक्के चाळीस टक्केच माणसं होती लोकसंख्या एवढी नव्हती जे उल्लेखनीय कामगिरी करणारी व्यक्ती काही राजकारणी लोक काय करायची त्या माणसाला हाताशी जायची त्या गावाचं मतदान मिळून राजकारणाचं एक गणित वेगळं राहतं तसं ते यशवंतराव चव्हाणांचे ना अण्णांचे अगदी गर घरच्यासारखे संबंध जाणं येणं उठणं बसणं त्या बाजूला ते कधी आणि ते बी कराडचेच होते काही विषय नव्हता जवळची माणसं सगळी जसं काय एका घरातली माणसं ब हे सगळं चालत असं अण्णा आणि गावगाव सोसायटींची स्थापना होती सहकारी सोसायटी म्हणजे त्याच्या त्याचा डायरेक्ट संबंध असतो तुमच्या शेती प्रपंचाशी कुटुंबाशी मुलांच्या शिक्षणाची कारण शेतीत सोसायटी काढली जाते त्यातून पैसे मिळतात काही एकरी साठ हजार ऊस असेल तर एकरी पन्नास हजार आता हजार साठ सत्तर हजार एकरी वर्षाच्या वर्षाला ती जर केली तर व्याज लागत नाही काय नाही काय नाही असं म्हणजे नवजून केली जाते त्या सोसायटीची जी मंजुरी आहे ती अण्णा बाळा पाटील यांनी आणली आणि त्याचं जे श्रेय त्यांच्याऐवजी त्यांची बावकी घ्यायला लागली असा पण एक विषय आहे श्रेयवादाची लढाई ह्याच्यात राजकारण पण आहे बघा राजकारणामुळं कुठली गोष्ट कुठपर्यंत जाते हे आपल्याला बघायची राजकारण असं शिरलं त्याच्यात की बैठका व्हायला लागल्या आणि त्या गावात आणखी एक वाण्याचं कुटुंब होतं आता हा जो वाणी आहे हा काशीनाथ शेट म्हणायची त्याला काशीनाथ शेट वाणी म्हणजे चित्रपटात जे दाखवलंय की पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत बऱ्याच खरं आहे पण थोडंसं रंजक मनोरंजक बनवण्यासाठी त्या थोडं बनवलं त्यांनी पण पंच्याहत्तर टक्केपर्यंत खरं आहे पण नेमकी वस्तू फोकस मी टाकतो तुम्हाला सांगतो तुमच्या मनातले काही शंका असतील किंवा काय हे संपूर्ण दोन जाणार आज हे मी गॅरंटी देतो सोसायटीच्या सर चेअरमन कोणाला करायचं बॉडी कोणती ठेवायची आता ही जी गावे तांबवे त्याला सहा वाड्या आहेत मोठ्या सहा वाड्यातले एक एक सदस्य तिथं घेतला जायचा गावातले काही अशी मिळून ती बॉडी बनायची त्याच्यावरून वाद झाला आणि काशीनाथ वाणी किंवा काशीनाथ शेठ म्हणायचे त्या व्यक्तीने जी बाकीची लोक आहेत त्यांच्याच बाव घेतली अण्णाबाळा पाटलांची बाव घेतली त्याच्यामध्ये जगोदोंडो पाटील रामचंद्र पाटील चंदर कारवारी हरिबा पाटील यांना थोडं कानात सांगितलं बावटे काय तुम्ही कवर अण्णा पाटलाची तुम्ही दोन्ही दोन तुम्ही असं करा तुमचं स्वतःच अस्तित्व तयार करा हे राजकारण असतं असं बघा म्हणजे एकाच बावखीत एकाच वाड्यात धरून चाला दोन गड तयार झाले आणि त्या वाण्याचं म्हणणं यांना पटलं हे म्हणलं नाही नाही आपणच आता हे करायचं ती बांडण त्यांचं चालू झालं ते बांडण पार मुख्यमंत्र्यापर्यंत गेलं मुख्यमंत्र्यांनी अण्णा पाटलांना सांगितलं यशवंतराव चव्हाणांनी की तुम्ही गावातल्या इतर गोष्टी बघा त्याच्यानंतर एक पाणी संस्था अण्णांनी बहिरबा पाणी पुरवठा स्कीम आणली होती तिकडे थोडं लक्ष द्या सगळे सोशल वर्कर त्यावेळेची माणसं सगळी चांगली ती तुम्हाला सांगतो म्हणजे आता सारखी आता एक बोलायचं दहा पावलं गेलं की तो माणूस लगेच बदलून पडतोय अशी लोकं पहिली नव्हती पहिली लोक वेगळी होती शब्द दिलाय ना त्याला टिकवणारी होती त्याला जागणारी होती तुम्ही एक लक्ष द्या अण्णा पाटील म्हणले जाऊन द्या भाऊ तर मुख्यमंत्री एवढं म्हणतात म्हटलं त्यांचं थोडं ऐकलं पाहिजे घरातली व्यक्ती आज झालं ती ह्यांना दिलं आणि त्याच्याहूनच त्यांचा कोण सदस्य घ्यायचे काय ह्याच्याहून थोडासा वाद झाला वादाचं रूपांतर हे पहिल्यांदा पानवठ्यावर संध्याकाळी त्यांचा सक्का चुलत भाऊ जगुदोंडे पाटील यांनी तो पाय तोडला बा आता पाय कुराडीने तोडला कोणाचा अण्णाबाळा पाटलांचा अण्णाबाळा पाटलांचा दाखटा जो बंधू आहे तो विष्णूबाळा पाटील विष्णूबाळा पाटील यांची तोपर्यंतची कारकिर्दी तुम्हाला तो सांगतो काय होती थोडला भाऊ राजकारण होता अण्णाबाळा पाटील विष्णूबाळा पाटील यांना शिकारीचा प्रचंड नाद आई बहिणीची इज्जत ठेवणं आणि त्यांचा आदर करणं ही या माणसाकून शिका विष्णू बाळाकडून जबरदस्त मार त्याच्यामुळं जेवढ्या त्या परिसरात पंचक्रोश कशाला म्हणतात की आजूबाजूच्या दबा गाव असते किंवा त्या माणसाचं इतकं म्हणजे त्यांच्यापासून कोणाला भीती वाटत नव्हती काय नाही माझा भाऊ किंवा माझा पाठ्य राखा म्हणून स्त्रिया फार त्यांना मानायच्या ही त्यावेळेची लोक आली दंगाराचा वाडा असतात जागावर काय चारा मिळत नाही त्यांना बदलून बदलून चारावं लागतं असतस मग काही त्या काळातले दनगर लोक ती यायची की म्हणायची आप्पा आता विष्णूबा पाटलांना आप्पा टोपण नावे आपा राती वा वाघ आलं होतं आणि दोन तीन मेंढऱ्याचा खात्मा केला असं झालं तसं गेलं वाचावं याच्यापासून काहीतरी करावं शे म्हणलं काळजी करणं त्यांचे जे वाडा मानतात त्यांना मेंढऱ्यांच्या बरोबरच आपा दोन दोन तीन तीन दिवस तिथं मक्का मेरायचं रातरात जागायचं आणि ते वाघीर वाघीर म्हणजे बिबट्या भरून चाला किंवा वाघ बिबट्या ते बिबट्या आचूक ते बंदुकीनं टिपायचं आणि ते टिपून मग त्याचे फोटो बिटो उपलब्ध आहेत तुम्ही गुगलवर पाहू शकता तो टाकायचा काळ बराच जुना आहे स्वातंत्र्याचा ह्याच्यातला शे लोकांना मदत करणं हे करणं त्यांची भूमिका अशी आणि त्यांचा वाडा घर आता पडला पण तो गावातच होता आता थोडं काळ बरास निघून गेल्यामुळे वेगवेगळी मुलं ही वेगवेगळी झाली शे जे घर पडलं पण ते इतक्या घटनाचं साक्षीदार आहे त्या घरापाशी तिथून थोड्या नंतर आता त्यांच्या मुलांनी नातवाने घर बांधलं दुसरं का जुना वाडा पाडला पाय तोडलेला कळलं विष्णूबाळा पाटलांना आणि मग आता तोडला कुणी तर बौद्धशिवान बाहेर तर नाही सकाळ सुलत भाऊ भाऊ की अमकं तमक राजकारण चाललं होतं ते घर सोडून विष्णूबा विष्णू बाळा पाटील हे बऱ्याच वेळा बाहेर राहायचे बाहेर कुठं ते त्या इलाक्यात लोकांचे सहकार करत काही रानडुकरं असतात त्या रानडोकराचे बी त्यांनी शिकार केले आहेत मग त्यांना कळलं की बापा गात झाला आहे पाय तोडला दोंडू फाटला नाही असं तसं मग त्यांनी काय राजकारणी गावात आपल्या विरोधात कोणी आपल्या घराच्या विरोधात कोणी ही सगळी जवळचीच लोकं आहेत मग त्यांनी समजून गेला सुरुवात केली की नेमका विषय काय तरीही त्यांच्या मनात सोडायची कुठलीही भावना नव्हती त्यांच्या डोक्यात असं होतं की माझ्या भावाचा पाय तोडला ना यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि त्या परिस्थितीमध्ये एक व्यक्ती त्यांच्या संपर्कात असायची काय झालं बा कोण यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री रितसर यांनी तक्रार केली विष्णुबाळा पाटला आणि त्याच्या घरच्यांनी तक्रार दिली पायत वाटलं त्यांना तीनशे सात लागलं तीनशे सात लागलं बी म्हणजे मर्डर म्हणतो त्याला आपण संबंधित जे गुन्हेगार होते ते उचलले चार पाच जण त्यांची त्यांची ज्यांची नाव टाकते ते, ते पोलीस उचलतात तो के कोर्टात केस चालू झाली आणि ते तुटलेला पाय घेऊन रक्त प्रवाह जास्त होता मग कराडला नेलं कराडला ती परिस्थिती पेशंटची बघून कराडचे डॉक्टर म्हणले तुम्ही बघा साताऱ्याला न्या साताऱ्याला ऐसू नेलं यशवंतराव चव्हाण स्वतः तिथे मुख्यमंत्री असताना भेटायला आले त्यांच्या पाठीवर हात फिरावला म्हणले हे बघ अण्णा ताटीस सांडलं काय आणि वाटीस सांडलं काय हे जास्त त्याचा हे करू नका अं थोडस आपण कायदेशीर कारवाई जाऊ तुम्ही कुठला कुठला कायदा हातात घेऊ नका असं त्यांना सांगितलं ठीक आहे पण अण्णाबाळांच्या टोक्यात खटखाच होता म्हणजे माझा पाय तो वाढला म्हणजे असं आहे ना आणि मग विषय असा झाला की तिथून ते बरे होऊन घरी आले आता चालता फिरता येत नव्हतं विष्णूबाळा पाटील ज्यावेळेस अण्णाबाळांच्या जवळ गेले एक वाक्य त्यांचं महत्वाचं आहे आणि हे मी सांगत नाही तर त्यांचे जे स्वतःचे विष्णूबाळा पाटील यांचे नातू आहेत सचिन पाटील यांनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की कशाला आला असतो या सगळ्यांचा बदला घेन मग माझे गाडगे असं त्यांना बोललं त्यांचा जो स्वाभिमान आहे डिओला गेला माझ्या बावाने माझ्याकडे पाठ फिरावली हे त्यांना ला, लाग लागलं म्हणाला मग त्यावेळी बंधू प्रेम तसं होतं तू कशाला आला माझ्या गाठ घ्यायला आणि बदला घेता वाय त्या एका वाक्याने गडी याला पट्टा घेतला कांबळ घेतली कांबळ म्हणजे रग म्हणतो आपण त्याला आणि बंदूक घेतली तडा तळा कोलापरी पायात ववली दो दोथरावर दो सगळी त्या हो काळाचा वेशभू तसाच होता काळ साधारण बावनचा एकोणीसशे बावन्न तिथून जाडे गाठली ती काय ते जंगल तोच परिसर सागर तिथं काय कोणकोणला गावत नाही आणि एक एक करून जगुदोंडू पाटील रामचंद्र पाटील चंद्र कारबारी हरिबा पाटील सगळे ठोकले सगळे बंदुकीने के तो खून केले सगळी गोष्ट टोटल खून त्यांनी केलेले विरोधक म्हणून सेत आणि सातवा खून सिव्हिलियन्स म्हणजे ज्याला आपण सर्वसामान्य नागरिक म्हणतो चुकून एक जणाला गोळी लागली नेम होकल्यामुळं त्यामुळे एक व्यक्ती पण त्यातला गावकरी मारला गेला असे सात खुनाचे केस खून एवढे झाल्यानंतर प्रशासनाला आता जागा आली आणि त्यातली त्यात तेत मुख्यमंत्री चव्हाण साहेबांना तर जास्त म्हणजे विरोधक बोलणारच नाही की तुमच्याच गावाकडे तुमचं लक्ष नाही काय काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही काय माठ माण असे विरोधक टीका करतात त्यामुळे ते बी टेन्शनमध्ये आले प्रिंट मीडिया होता त्यावेळेस प्रिंट मीडियाला बातम्या आल्या आणि त्यांनी वरून कारवाई करायला सुरुवात केली बाबा सरकारने सरकारने काय केलं त्यावेळेस तब्बल एक हजार पोलीस तैनात केले विष्णूबाळा पाटणला पकडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं चोपन्न रुपयाला पंचावन्न रुपयाला ज्वारीचं पोत होतं आता ते पाच हजार आहे इतकं चोपन्न रुपयाला मत होतं त्या काळात एक हजाराचा इनाम म्हणजे आताच्या किती लाख होतात बघा त्यांना गेला पण लोक त्यावेळेची लोकं पैसे मागचं नव्हती माणसा होती माणूस की होती जेवढे आजूबाजूचे लोक तेवढ्या तेवढ्या लोकांनी त्या ते महिलांनी वेगवेग वेगवेगळ्या प्रसंगातून विष्णूबाळांना इतकं सहकार्य केलं त्यांचं जेवण खाण कधी न सांगणे पोलिसांनी विचारलं त्याला दुसऱ्या दिशा दाखवून देणे त्याच्यामुळं तू मला सांगतो अजिबात सापडले गेले नाही सहा वर्ष ते फरार राहिले राहू द्या सहा वर्ष फरार राहिले नंतरच्या काळामध्ये ना सगळ्यात नामुष्कींची गोष्ट आली की बाबा सहा वर्ष सापडत नाही सहा वर्ष सापडत नाही किती कुठल्या पोलिसांना म्हणजे यशच आलं नाही तिथं वेगवेगळे ऑफिसर बदलले गेले हे पण अजिबात तू यश आलं नाही आणि ह्याचं कारण म्हणजे समाज पाठीमागं होता सर्व जाती धर्माचे लोक पाठीमाग होते त्याच्यामुळं आणि आप्पाचं कार्यबी बी तसं होतं आप्पा माणूस सगळ्यांच्या समोर एका याच्यात एका मित्राने ते इतकं सहकार्य केलं की पोलीस आल्यानंतर स्वतःच्या पत्नीजवळ त्यांना जोपावलं तुम्ही जोपा आणि पत्नीचे पाय उघडे ठेवले मुद्दाम की पायात पैंजन बिंजन म्हणजे बाई झोपली फौजदार आले कोण आहे रे माझा मित्र आलाय म्हणले आणि दोघं नवरा बायको झोपल्यात आता ती उठवणं त्यांना योग्य आहे का फौजदार डुकून बघितलं पल्लीकर बाप्या जोपल्याला बाई झोपलेली जो तिथं पाय दिसतात आणि त्यावेळेचे पोलीस उभी चांगले होते म्हणजे कसं चांगले म्हणजे कसं की थोडं संस्कृत सुसंस्कृत अशा प्रकार होत त्यावेळेस पन्नास वर्षापूर्वी सत साठ वर्षापूर्वी ते म्हणले ठीक आहे गेले निघून पलीकडे विष्णुबाळा झोपली होती असा विषय इतका विश्वास लोकांना त्या देव माणसाबद्दल होता त्या त्यानंतर अशा अनेक ह्याच्यातून लोकांनी वाचावलं सगळं मान्य पण त्या गावामध्ये डी जे पाटील हे त्यांच्याच भाऊ बंदकापैकी एक होते आता हे विषय असा की एकच वाडा येतो ज्यांनी मारलं आणि जे मेले ही सगळी जुन्या काळात एकाच माणसाचे म्हणजे पोरं म्हणजे असं फक्त चुलत आता कसं चुलता ती ते एकच असते त्यांचा वडील एकच असतो तसा प्रकार त्यात एक डी जे पाटील त्यांच्याच बावकीर त्यांचं त्यांनी थोडंसं डोकाच चालवलं की हे कुठतरी थांबायला पाहिजे आणि बदला पूर्ण झालाचे आता कोण माराय मारायचं राहिले विष्णू बाळाला त्यांनी मध्यस्थी करून अण्णापाळाला मध्यस्थी करून काही होतंय काही तर त्यावेळेस मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक शब्द दिला होता तो शब्द असा होता की थोडी मी पार सजा कमी करीन थोडीफार सजा देईन आणि तुम्हाला माझ्याकडे लाग ला लागलं सगळं आता मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या पुढं काय असतं का मुख्यमंत्री म्हणजे जो के काय अख्खा राज्याचा प्रथम नागरिक तुम्हाला विष्णूबाळा परतपा पर, आणि त्यांच्याच विष्णूबाळा म्हणजे भाव घेतला माणूस आज काही लांबचा नाही त्याच्यामुळे त्या एवढ्या मोठ्या माणसाचा शब्द म्हणल्यावर तो ऐकणं बागे त्यांच्या घरच्यांनी ऐकला आणि त्या सगळ्या प्रवासामध्ये ते कुठं शरण आले नाही अजेष्णबा ते सन्मानाने सगळ्यांचा शब्दाचा मान राखून स्वाधीन झाले स्वाधीन झाले म्हणजे कायद्याचा मान राखला आणि त्यांचाच बदला पुरा झाल्यानंतर त्यांची आग पण लागलेली शांत झाली होती आता विषय असा आहे ते अटक करून नेलं बा त्यांना एकूण खुनाची ऑर्डर हे सात पुढची प्रक्रिया जी आहे ती फरबा आहे की हीच लोकांना माहिती नाही म्हणत ते बाळा पाटील गेले बाबा आतमध्ये पुढं काय झालं कसं झालं त्यांना बावन्न साली जे हत्या झाल्या सहा वर्ष ते भूमिगत होते अठ्ठावन साली ते सरकार जमा झाले अठ्ठावन सालापासून चौऱ्याऐंशी सालापर्यंत पर्यंत त्यांचं रेकॉर्ड आहे मोजा वर्ष तुम्ही की म्हणजे रेकॉर्ड म्हणजे कसं तुरुंगातलं रेकॉर्ड ते नागपूरच्या जेलला टाकलं होतं त्यांना नंतर नंतर म्हणजे किती वर्ष आयुष्याची हा माणूस तुरुंगवासात राहिला त्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या काळामध्ये सॉरी एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत चौऱ्याऐी नंतर रेकॉर्ड नाही आता तुम्हाला काय सांगण्यात आलं की माझ्या बावा बहिणीनं आणि बोध घ्या थोडासा खून करून नाही कोणाचा नामकन तमकन मला सांगा त्यांची ट्रायलच झाली नाही त्यांना कोटापणे उभं केलं नाही डायरेक्ट डेथ मृत्यू त्यांना फाशी दिलं शेत चुकीचं आहे फाशी दिलंच नाही त्याची रेकॉर्डच नाही नोंदच नाही त्यांचं काय झालं काय केलं याचाच तपास नाही मी म्हणतो नैसर्गिक मृत्यू झाला हे सरकार डिक्लेअर करायला पाहिजे त्यावेळेच्या आणि आख कालून तुम्हाला माहिती काँग्रेसच होत हा त्यांना हे करायला पाहिजे होतं ना आणि मग त्यांच्या चौऱ्याऐंशीला मृत्यू चौऱ्याऐंशीला ला मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियाला त्याबद्दल काय माहिती नाही बरं घर परिस्थिती अशी झाली त्याच्यानंतर की, की त्यांचा उष्णबाळा पाटलांचा जो मुलगा आहे तो मुलगा कमी वर्ष जागला म्हणजे कसं की पूर्ण आयुष्य जागला नाही एक व्याधीमुळं किंवा काय त्यांचा मृत्यू झाला आता हा आहे ते नातू सचिन पाटील सरकारने त्यांना असं आश्वासन दिलं की तुम्हाला आम्ही कमी सजा देतो सोडतो ते तर नाहीच केलं पूर्ण पण त्यांची जी संपूर्ण जमीन ती संपूर्ण सं, जमीन ते सात बारे कॅन्सल करून त्या हो सरकारने नोंद लावून टाकली म्हणजे सरकारने जमीन ताब्यात घेतल्या मला सांगा शे शेतकऱ्याचं प्रमुख साधन असतं शेती ही शेती पण काढून घेतली इतकं वाईट परिस्थितीत सचिन पाटील स्वतः सांगतात की एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सहा हे भयंकर आणि तो माणूस खरा संघर्ष आहे त्यांचा नातू कारण रक्त शेवट विष्णुवाळा पाटलाच आहे त्यांनी अतिशय चपलांचे जोड जे जावले कशासाठी जमीन परत मिळवण्यासाठी ते कोर्टात ह्यालपाटे घालण्यासाठी मृत्यूची नोंद करण्यासाठी दोन माणसांनी त्यांना सहकार्य केलं नंबर एक गृहमंत्री आर आर पाटील त्यांनी त्या मृत्यूच्या नोंदी संदर्भात सचिन पाटीलला सहकार्य केलं आणि नागपूर जेलची कारण कुठले बी काही डॉक्युमेंट करायच्या मृत्यूची नोंद लागते ना मृत्यूचा दाखला म्हणतो आपण त्याला असा विषय तेव्हा त्यांना कळलं की चौऱ्याऐंशी साली मृत्यू झालेला आहे आणि मग त्याची मृत्यूची नोंद त्यांना ते आर आर पाटलाने मात्र सहकार्य केलं नंबर दोन माणूस आर पाटील नंबर दोन विलासराव देशमुख विलासराव देशमुख यांनी सुद्धा त्यांना सचिन पाटलाला मी नातवाला एक फार सुंदर हे केलं शंभर टक्क्यापैकी पैकी ऐंशी टक्के जी जमीन आहे ना ती सरकारी हा शेरा हटवून मुख्यमंत्री काय करू शकतो हा ते विलासराव देशमुखांचा सुद्धा आभार माना पाहिजे की त्यांनी ऐंशी टक्के जमीन त्यांना दिली आत्ताची गोष्ट आहे बर दोन हजार साला जमीन थोडीफार मिळाली सचिन पाटील यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे की ह्या वादामुळे ह्याच्यामुळे ज्याची माणसं गेलेली आहेत आणि ज्यांनी मारलेली आहेत शिक आता बा बा पटत नाही एक त्या कोपऱ्यात ज्या का कोपऱ्यात पर त्यावेळी परिस्थिती कशी असेल गॅप पडला एकमेकाकडे तुंबून बघायचे आणि सगळे योगायोगाने काशिनाथवाणी तुम्हाला माहिती होतो काशनाथचे सुटला होता त्याला काय मारला नाही ते कुटुंब एवढ्या हात्यानंतर ज्यावेळेस आत्मसमर्पण झालं ज्यावेळेस काय त्याचा आदर राखून त्यांनी विष्णूबाळा पाटलांनी आत्मसमर्पण केलं त्यावेळेस काशिनाथवाणी गाव सोडून निघून गेल। गेले कुठून गेले गावातल्या कुठल्या माणसाला माहिती नाही पण दोन हजार एक साली ज्यावेळेस सिनेमाला तांबियाचा विष्णूबाळा त्या सिनेमामध्ये माझ्या आजोबांची निंदानास्त केली म्हणून एका मुलीने केस केली ती मुलगी म्हणजे त्या काशनाथ वाण्याची मुलीची मुलगी म्हणजे त्याचे ते आजोबा होते मग ते, ते, हो ते समोरसमोर चर्चा बसून काय झालं असं बोलणं नंतर तिने ती केस मागं घेतली म्हणजे तिची त्यां ते काशनाथ वाण्या तिथं आत टाकून नाही तांब्यात ते दुसरीकडेच येत दुसरी गोष्ट बऱ्याच घटना घडल्यात अजून त्यांच्या मृत्यूनंतर कोर्टात केस दाखल नाही ते फाशी म्हणून डिक्लेअर करावं लागतं ते सरक... सरकार सरकारकडे त्याचे पेपरच नाही असलं तर काढावून द्यावं कोणी बी मला फोन करा काहीच नाही म्हणजे फाशी झालीच नाही मग ते गेले कसे काय वृद्धापकाळानी गेले का, गे का।, गे का। कुठं अटॅक का आला काय का, का निष्कृष्ट जेवणामुळे आजारपणात वारले म्हणजे विष्णूबा पाटलांचं एंड हा आतमध्ये झाला दुसरी गोष्ट अशी चौऱ्याऐंशी साली दुसरी गोष्ट अशी की मला आतून असं वाटतं की त्या माणसाला सोडवण्यासाठी त्या गावकऱ्यांनी म्हणा काय म्हणा थोडे काळ काळ कसा बदलत अस पंच्याहत्तरचं सत्त्याहत्तर ऐंशी ह्याच्यामध्ये सु हायकोर्टात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून त्याचा पाठपुरावा करून त्यांना रिलीजमध्ये त्यांना सोडायला पाहिजे होतं असं माझं आणि शेवटच्या आयुष्याचे आठ दहा वर्ष काय ना ते आपल्या बाळात रमले असते ना गोष्ट वेगळी होती पण त्यांना काय सोडण्यात आलं नाही ती जाऊन द्या आता विषय असा आहे ह्या सचिन पाटील म्हणजे त्यांचा नातू त्यांची जमीन मिळाली ऐंशी टक्के त्यांना ह्या जे वाद चालू होता वाद आता समेट कुठतरी अनुभव कारण जे मेल्यात त्यांची मुलं आणि यांची मुलं यांचं काही तो सुतपात नाही आताची पिढी चालू आहे आताची तारीख चालू आहे ह्या तारखेला दोन हजार सहा नंतर हे दोन्ही पार्ट्यांनी असं ठरलं एकाच घरातली किंवा नातवांनी ते झाले गेले विसरून नातवांनी एकत्र यायचं काही गोष्टी का आपापसात ठरवून घेतल्या राजकारणामुळे हे सगळं झालं ना राजकारणामुळं गोळ्या घालण्यात ना आल्याना किंवा काही विषय असू द्या मग विष्णूबा पाटील यांचे कुटुंबीय यांनी राजकारणात राजकारण करायचं नाही राजकारण कोणी करायचं जे मृत्युमुखी पडल्यात मग आता पाठीमाग अगदी एक दोन वर्षापूर्वी हरेबा हरिबा पाटील हरि पाटील त्यांच्या मुलाला सोसायटीला निवडून आल्याला प्रचार करून करत माहिती आहे का सचिन पाटील म्हणजे असं एकेकाळी ज्या गोष्टीमुळे खून पडले आता हे नातो आहेत यांना आपण खरं मनापासून आभार मानलं पाहिजे ह्यांनी दुश्मनी लांबवली तर त्याच्यात रक्तच होणार आहे अजून वाटलोच होणार आहे त्यापेक्षा त्यांनी समेट गडून आणून सगळे एक झाले आणि एकमेकाच्या मनातून किंतू परंतु काढून टाकला आणि एकमेकाच्या यशासाठी एकमेकाला सहकार्याची भावना ठेवून आज पुढे चालले हे कुटुंब हा आता या घटनेला इतकी वर्ष उलटून गेल्यात पण हे जे सचिन पाटल आहेत हे कुणालाही स्वतः सांगत नाही की मी आमक आहे म्हणून विष्णूवाळा पाटला आहे आणि विष्णू बाळा म्हणजे लोकांना लगेच बंदूक ते सायजी शिंदेने खतरनाक भूमिका केली ते मग माणूसच नाद नातभारी एक नंबर तसं लोक पण ते अजिबात ते दहश नाही काय नाही काय नाही एकदम साधा ना सिंपल सज्जन माणूस आहे कारण रक्त विष्णू पाटलाच आहे शेवट असा विषय मग ही त्या सचिन पाटलांनी सुद्धा केलं की आमची वीस एक पिढी पुरी बर्बाद झाली ह्या घटनेमुळं स्कोपच नाही चार पैसे कमव समाजाबरोबर चालायला स्कोप नाही मिळाला आर्थिक परिस्थिती ते कुठं माग राहिलं हे माग राहिलं आता परिस्थिती सुधारत आहे सचिन पाटलाकर स्वतः आता त्यांचा राजारामबापू सहकार साखर कारखान्याला उस्वाती ट्रॅक्टर ट्रॅक्टरीत दोन चार लाख रुपये त्याचं तर कसं मिळतात शेती थोडीफार हाते आली या हा। आणि आता तुम्हाला माहिती काळारूप शेतीच्या पण वाटण्या वाटण्यात कमी कमी होत शेती त्याच्यानंतर एक डम्पिंग आहे त्यांचा म्हणजे असं थोडं म्हणजे प्रपंच नेटका म्हणतो ना तशी परिस्थिती आता सुधारती आणि आता सगळे सुखी समाधानी पण विशवली किंवा त्यांच्याही मान सचिन पाटलाच्याही मनात नाही समोरच्याची पाटील त्यांच्याही मनात नाही अशी गुन्ह्या गोविंदाने सगळी एकत्र म्हणून तरी चा एका ताटात जायतात अशी परिस्थिती ही फार समाधानाची बाब आहे नाही तर फार खतरनाक कार्यक्रम पाटलांचा असा विषय मी सगळेच पाटील म्हणजे इथं बघा आता मारणारे पाटीलच मेले ते पाटीलच ज्यांनी मध्यस्थी केली ते पाटील जे मुख्यमंत्री होती ते पाटील म्हणजे आणि ज्यांनी मदत केली हे करायला आर आर पाटील ही सगळं हे खेळले गदाळी तुम्हाला माहिती नाही त्याच्यामुळं आणि ह्या श्रापे तुम्हाला सांगतो ठराविक समाजाला ते महाभारतापासून था। आले की चुलतबाऊ म्हणले की पाका वैरी आज सुद्धा तुम्हाला कोणशे दोनशे किलोमीटरवरून तुमचा दुश्मन बाना कोण मोकळ नाही विषय असा आहे की आपल्या जवळचा तुम्हाला माहित असलेला माणूसच तुमचा दुश्मन असतो पण काही कळून काही मित्राच्या रूपात असतो ते कळून येत नाही काही बाहुकेच्या रूपात असतो पण चुलत बाबाच नद्या खावणे चुलत फक्त माझं गोड पुढं पाय भाय वरे पाय सगळ्यापेक्षा दुसऱ्या नुसती गाडी आणली तरी हे कर्ज करते पण गाडी आणत असले लोकांची मानसिकता होऊन गेली ह्या विष्णू पाटील बाळा पाटील यांचा इतिहास बराच काय सांगून जातो आणि ते जे पाच पन्नास रेंज रेंजमधली गाव आहेत ना तिथं आपले म्हणजे बऱ्यापैकी क्रांतिकारांचं गाव आहे सगळं सगळं बाकी चांगले आहे देशासाठी सेवा दिलेले भयंकर लोक आहेत बापू बिरू वाटे गावकर पाच पन्नास किलोमीटर तिथून तिथं काय तुम्हाला देव देवावतारित होते म्हणजे अशी माणसांची समाजाला आज गरज आहे मला तुम्हाला ह्या गोष्टीतून विष्णूबाला पाटलांनी जे शेवट जे, जे सांगितलं ना ते फार त्यांचं स्टेटमेंट आहे लेखी की मी जे राग डोक्यात घालून मी जे केलं तुम्ही अजिबात करू नका असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी सांगितलं पण आज परिस्थितीत तुम्ही म्हणलं बाय आज परिस्थिती तुम्हाला सांगू का एखादा भाऊ पुण्यात असतो एखादा भाऊ म्हणजे शिक्षणासाठी शी... बाहेर जातो एखाद्या शेतीत असतो ते शेती करतो तो ते दाख्याला काही देत नाही पुढून पुढं वाटण्यात देत नाही आला तरी हाणणार मारणार हे असले प्रकार भयंकर वाढल्यात भाऊ भावाला बा� वाटणी द्यायना बहीण भावाला खाऊ द्यायना ती शेती म्हणजे ही संस्कार कमी झाल्यामुळं सगळं झालेलं आहे आणि अशातून कुठंतरी खुनाच्या गाठणा कुठंतरी हे चालू होत आहे चालू आहे आणि हे कुठंतरी थांबवण्याचा आपला हेतू असला पाहिजे समाज इतक्या स्पीडने आदोगतीकडे आदोगतीकडे चाललाय ना त्याला हे नाही म्हणजे कसं आवरावा आणि कसं काय करावा लोकांना काही जेणं देणं नाही कुणाचं ह्या करोनापासून तर लोक तर फक्त स्वतःच बघत आहेत कुटुंबातलं हा फक्त स्वतःचं अनैतिकता बोकाळी त्या पुरी पळून जातात लग्न झालेल्या बाया पळून जात्यात असलं प्रकार समाजात फक्त अनैतिक संबंध तुमचं ते पैसा पाहिजे आयुष करायला पाहिजे आणि ती लगेच ते असं बाहेरचं खाणं तेलकाट मॅलकाट माहितीचं ती लगेच पन्नासव्या वर्ष अटॅकणी गेली तरी हरकत नाही अशा प्रकारची जीवनशैली लोकांना झाली मग याच्या पुढच्या पिढ्या तर काय करत्या भगवत नाही अशी परिस्थिती तयार झाली समाजाची काही कुणाची कुणाला घेणं देणं पडलेलं नाही पण बावाचं भावाचं गावाचं आणि देवाचं कधी खाऊ नाही जुन्या माणसाने सांगितलं ते ते म्हटलं तर थोडंफार हे प्रमाण कमी होईल काय खिस्सा असेल कुणाचा कुणाला द्यावा आणि कुणी कुणाला जळू नये हे माझी हात जोडून साडलेली विनंती रामकृष्ण हरिमावली